अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर म्हटलं की इतिहास आणि इतिहास घडवायला लागणारी जिद्द या रक्तात आहेच असं हनुमान जयंती उत्सव हा संगमनेरच्या इतिहासातील महत्वाचा पैलू. महिलांना आदिशक्ती आणि रणरागणी का म्हटलं जातं याची प्रचिती देणारा. स्वातंत्र्यपूर्व काळात हनुमान मूर्ती रथ मिरवणुकीला ब्रिटिश सरकारनं बंदी घालून प्रचंड पोलीस बंदोबस्त लावलेला असताना महिला मुलींनीच पुढाकार घेत आणि इंग्रज पोलिसांच्या दहशतीला न जुमानता रथाच्या दोऱ्या हातात घेऊन ओढल्या. महिलांनी घेतलेल्या रणरागिणीच्या अवतारापुढे ब्रिटिश सरकारला सुद्धा नमावं लागलं आणि तेव्हापासून स्वातंत्र्य रणसंग्रामाची पार्श्वभूमी लाभलेल्या संगमनेर मधल्या हनुमान जयंती उत्सवातला रथ ओढण्याचा मान हा महिलांना दिला गेलाय. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीननाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. संगमनेरमध्ये हनुमान जयंती उत्सव हा गावचा उत्सव असतो. या दिवशी भव्य हनुमान विजयरथ मिरवणूक गावाच्या प्रमुख रस्त्यांवरून निघते. तत्पूर्वी पोलीस अधिकारी स्वतः श्रीराम मंदिरातून भगवी पताका खांद्यावर घेऊन रथापर्यंत आणतात आणि आरती करतात. यानंतर विशेष मान असतो तो महिलांना. दोरी ओढून रथ मिरवणुकीला प्रारंभ करण्याचा मान महिलांना असून यामागे स्वातंत्र्यपूर्व काळातील एका घटनेला महत्व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संगमनेरमध्ये ब्रिटिशांविरुद्ध वातावरण तापलं होतं. तेव्हा ब्रिटिशांनी सर्वप्रथम मिरवणुकीला 1927 साली बंदी घातली. मात्र लोकांनी ही बंदी मोडीत काढून 17 एप्रिल 1927 ला रथाची मिरवणूक काढली. मात्र पोलिसांनी मिरवणूक अर्ध्या रस्त्यात रोखून धरली आणि विजयरथ भडंग बाबा मशिदीपासून न घेता दुसऱ्या मार्गाने नेत असाल तर परवानगी मिळेल असं पोलिसांनी फरमावलं. परंतु रथ मागे घेणं हे धर्मशास्त्राच्या नियमात बसत नाही असं ठरवून उत्सवातील लोक आपल्या भूमिकेवर अडून बसले. त्या दिवशी मिरवणूक रद्द झाली आणि त्यानंतर 5 दिवसांनी म्हणजेच 22 एप्रिल 1927 रोजी रथ भडंग बाबा मशिदी समोरून वाजत गाजत नेण्यात आला आणि मिरवणूक पार पडली. सलग 2 वर्ष झालेल्या वादामुळे 3र्या वर्षी मिरवणुकीचं काय होणार याची उत्सुकता गावाला लागली. सन 1929 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी उत्सवाच्या अगोदर 4 दिवस बैठक बोलवली आणि उत्सव पार पडणाऱ्या लोकांना न बोलवता गावात कुठल्याही उत्सवात सहभागी नसणाऱ्या लोकांना बोलवण्यात आलं आणि बैठक पार पडली. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिल 1929 ला सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांनी मिरवणुकीवर बंदी घालण्याचं जाहीर केलं होतं. संगमनेरला छावणीचं स्वरूप आलं होतं. लोकांमध्ये नाराजी वाढत होती. चंद्रशेखर चौक ते रंगार गल्ली आणि इतर भागात सशस्त्र 500 पोलीस तैनात करण्यात आले होते. या दिवशी गावातील जवळपास प्रत्येक स्त्री पुरुष मारुतीच्या दर्शनाला आले होते. सकाळी 9 वाजेच्या सुमारास रथामध्ये 2 लहान मुलींनी हनुमानाची छोटी मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहून नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक 200 ते 250 स्त्रियांनी एकत्र येऊन रथ ताब्यात घेतला. ही बातमी समजताच स्त्रियांची संख्या 200 वरून 500 वर गेली. पोलिसांनी स्त्रियांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची खटले भरण्याची धमकी दिली, सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला. पण या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार चालूच ठेवला. पोलिसांनी काही तरुणांना बेड्या घालून अटकेचा प्रयत्न केला. त्या गडबडीत झुंबरबाई औसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली स्त्रियांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेवून बल भीम हनुमान की जय चा दणदणीत गजर करून कुणालाही काही कळण्याच्या आत स्त्रियांनी रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली. Thank you.
पोलीस दल भांबावलं, ते काही करण्याच्या आत या आदिशक्ती स्वरूप महिलांनी हा रथ रंगार गल्लीतील संतवाड्यापर्यंत आणला. काही पोलीस अधिकाऱ्यांनी रथाच्या पुढे जाऊन रंगार गल्लीतून जाणाऱ्या बैलगाड्या बैल सोडून देऊन तसेच अधिकाऱ्यांच्या मोटारी भडंग बाबा मशिदी पुढे आडव्या लावून ठेवण्यात आल्या. तसेच शस्त्रधारी पोलिसांची एक तुकडी आडवी लावण्यात आली. रथाला आडव्या घातलेल्या गाड्यांची मोडतोड करीत गुलालांच्या मुठी पोलिसांच्या डोळ्यात फेकत तोंडाची मुलुक मैदान तोफ गाजवीत प्रसादाच्या बत्ताशांचा मारा करीत या धाडशी महिलांनी श्रीराम विजयरथ मिरवणूक वेगात पुढे काढली. अशा प्रमाणे पोलिसांचा विरोध मोडत याही वर्षी मिरवणूक उत्साहात पार पडली. जे काम पुरुषांना शक्य झालं नाही ते काम महिलांनी केलं. तेव्हापासून आजतागायत श्रीराम विजयरथाच्या मिरवणुकीची पूजा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात येते आणि रथ ओढण्याचा पहिला मानही स्त्रियांनाच दिला जातो. शिवरायांना घडवणाऱ्या जिजामाता, पोटाला पोर बांधून लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, समाज विरोधात जाऊन स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा वारसा आणि आदर्श जणू डोळ्यांपुढे ठेवत आम्हीही यांच्याच मातीतील स्त्रिया आहेत हे यावेळी स्त्रियांनी दाखवून दिलंय. संगमनेर शहराला जशी धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे त्यातलाच हा एक हनुमान जयंती उत्सव. इंग्रजांनी जेव्हा आपल्या धार्मिकतेवर आपल्या धार्मिकतेचा बळी देताना रथाची परंपरा मोडीत काढण्यासाठी सगळ्या पुरुषांना अटक केली होती रथ ओढण्यासाठी, तेव्हा झुंबरबाई औसक ह्या स्त्रीने त्या इंग्रजांच्या काळात एकटीने रथ ओढून ह्या रथाची परंपरा अखंडित चालू ठेवली. त्यासाठी त्या संगमनेरच्या इतिहासात कायमच अजरामर राहिल्या. या धार्मिकतेची आणि शौर्याची परंपरा आजही संगमनेरकर अत्यंत औत्सुकतेने जपतात. असा हा हनुमान जयंती उत्सव सगळीकडे अनोखा म्हणून आजच्या जमान्यामध्ये हा रथोत्सव नवीन पिढीला आणि आजच्या युगाला अतिशय प्रेरणा देत आहे. आणि या रथोत्सव हा बायकांनी चालू केल्यामुळे बायकांचा याच्यात खूप मोठा सन्मान आहे, मान आहे आणि वर्षगुणिक हा मान तसाच राहणार आहे. धन्यवाद. मधील काळात स्वर्गीय कुंदनसिंह परदेशी आणि सहकाऱ्यांनी देखील ऐतिहासिक मिरवणुकीचा हाच वारसा मोठ्या उत्साहाने पुढे चालू ठेवलाय. उत्सव समितीतर्फे दरवर्षी श्रीराम जयंती उत्सव ते हनुमान जयंती उत्सवादरम्यानच्या 8 दिवसात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीवर कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधन केलं जातं. प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, संगमनेर. ब्रह्मांडे.